प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा. दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटरसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. नौटंकी सम्राट बच्चू कडू ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याची एकही बैठक नाही. पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा सिंचन अनुशेषग्रस्त झाला आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या लढ्या बच्चू कडू यांनी मूठ माती दिली आहे. त्यांच्या स्वतःच्या अचलपूर मतदारसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पडले आहे. यावर चकार शब्द न काढणारे आणि राज्यात मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेले बच्चू कडू प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोटरसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करीत आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असे आवाहन शिवराय कुलकर्णी यांनी दिले आहे. राज्याच्या महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू हे दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकलने रवाना झालेले आहेत. खरं म्हणजे दिल्लीतल्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे जे बच्चू कडू आहेत त्यांनी पहिले आपल्या घरातला अंधार दूर केला पाहिजे आणि मग दिल्लीत जाऊन उजेड पाडायला पाहिजे. बच्चू कडू मंत्री झाले आणि जे खातं त्यांच्याकडे आहे त्या खात्याचा जर आपण विचार केला तर अमरावती महसूल विभागामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दुरावस्था आहे आणि शेतकऱ्यांची ही दुरावस्था दूर करण्यासाठी शाश्वत पाणी साठा असायला हवा, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा कार्यक्रम हा दांडेकर समितीने दिलेल्या अहवालापासून सुरू आहे. आज स्थिती काय आहे, बच्चू कडू त्या पाटबंधारे खात्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांनी पूर्ण आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये एकही बैठक केलेली नाही आहे या विषयाची. आज त्यांच्या मतदारसंघातील म्हणजे त्यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघ जर घेतला तर त्यातील पांढरी, बोर्डी, वासनी, राजुरा असे सगळे त्यांच्या मतदारसंघातील प्रकल्प ठप्प आहे. सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम राज्यपालांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला होता. या अनुशेष निर्मूलन कार्यक्रमातील 102 प्रकल्पांपैकी 55 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित 45 प्रकल्प रखडले आहेत. हे पूर्णत्वास नेण्यासाठी बच्चू कडू यांनी उजेड पाडलेला नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नौटंकी थांबवावी असे शिवराय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. 102 प्रकल्प होते पश्चिम विदर्भातले, त्यापैकी 45 प्रकल्प असे आहेत की जे 45 जलसिंचनाचे प्रकल्प हे पूर्णपणे ठप्प आहे. त्यासाठी एकही रुपया आलेला नाही. जो काही निधी या खात्याच्या मार्फत जमा झालेला होता तो निधी पश्चिम महाराष्ट्रातले नेते पळवून नेत आहेत आणि इथे पाण्याचा एकही प्रकल्प सुरू नाही आहे यावर बच्चू कडू बोलत नाहीत. पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना त्यांच्या बांधावर पाणी पोहोचवलं पाहिजे, शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला पाहिजे यावर ते काहीही करत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातले लोक निधी पळून नेतात यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. केवळ आपल्या मंत्रिपदाची खुर्ची टिकवण्यासाठी ते त्या ठिकाणी लाचार झालेले आहेत. आणि आज जवळजवळ 1,60,732 हेक्टरचा सिंचन अनुशेष नव्याने निर्माण झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल.